नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच कृष्णा युट्यूब चॅनल वरती ओके तर आज आपण घेऊन आलेलो आहेत मित्रांनो आपलं आपलं जे शिरे चालू आहे आपण जे नवीन केली आहे चॅप्टर सॉरी आपले जे बुक नंबर एक आहे मित्रांनो त्या बुक नंबर आपण आज आपण सी क्यू सॉल्व्ह करत आहोत त्याच्या अगोदर आपण घटक क्रमांक एक चे आपण सी क्यू टाकले होते तर आपण आता काय करणार आहोत मित्रांनो आपण आता घटक क्रमांक दोन चे सी क्यू आपण आज सांगणार आहोत ओके तर घटक क्रमांक दोन तुम्ही मध्ये पाहिलंच असेल की फळे भाजीपाला आणि फुल झाडांसाठीची हवामान ओके तर त्याला जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर मित्रांनो नसेल सबस्क्राईब केलं ना आपल्या चॅनलला तर करून घ्या सबस्क्राईब शेअर करा तुमच्या मित्रांसोबत सुद्धा म्हणजे त्यांनाही याचा फायदा होईल ओके तर चला आपण आज आपल्या घटक क्रमांक दोनच्या एम सी कडे वळू तर चला इथे बघू शकता आपला घटक क्रमांक एकचा पहिला एम सी कू आहे द्राक्ष वेलींना कोणते हवामान सर्वात अधिक मानवते कोरडे हवामान मोसंबी पक्व होण्यासाठी कोणत्या प्रकारचे हवामान लागते उबदार उन्हाळा महाराष्ट्राचे किती कृषी हवामान विभाग पडतात तर नऊ कृषी विभाग पडतात ओके तर काळ्या जमिनीची निर्मिती कोणत्या खडकापासून झाली आहे एकदम सोपा क्वेश्चन बेसाल्ट खडकापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या प्रकारची जमीन आढळते तांबड्या रंगाची सीताफळासाठी कोणत्या प्रकारचे हवामान उत्कृष्ट ठरते उष्ण व कोरडे डाळिंबाच्या बहाराची फळे कोणत्या हंगामात तयार होतात उन्हाळा महाराष्ट्रातील कोणत्या विभागात पेरूची लागवड होत नाही कोकण विभागामध्ये अलाहाबादचे कोणते फळ प्रसिद्ध आहे पेरू नाशिक जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोणत्या कृषी हवामानात हवामान प्रकारात मोडतात अत्यंत कमी पावसाच्या ओके मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकत असाल आपण काय केलेलं आहे चॅप्टर आपला जो दो, दो, दो दोन नंबर होता घटक क्रमांक दोन आपण घटक क्रमांक दोनचे हे आपण सर्व हिमस आपण घेतलेले आहेत ओके तर तुम्हाला जर काही काही डाऊट असतील किंवा तुम्हाला आणखी काही ॲडिशनल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि सांगू शकता की कृषी क्षेत्रात रिलेटेड तुम्हाला आणखी कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे आपण ते सर्व प्रकारची माहिती अपलोड करायचा प्रयत्न करू ओके थँक्यू